खरं म्हणजे मलाही एक दोन दिवसापूर्वी समजलं, कारण आपण सर्व कामामध्ये व्यस्त असल्यामुळे काही गोष्टीकडे कधी कधी, परंतु ते व्हॉट्सअपला पाहिल्यानंतर मला स्वतः त्याने फोन केल्यानंतर माझ्याबरोबर हे चेतन माडासर त्याने मला सांगितलं की असं पुरगाव आपल्या भागातून MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे, तर सांगितलं नक्कीच त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, मग त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. योगेशचा सत्कार करण्यासाठी आलेले सर्व मान्यवर स्टेजवरील आणि त्याचे आई वडील, मग वडील इथे आले होते पण आई पण इथे आहेत का? ओके, हां ठीक. तर खरंच तुम्हाला तर अगदी मनापासूनच शुभेच्छा देईन की आपल्या मुलाला एक, जसं कसिना चौधरी साहेबांनी सांगितलं की एक आदर्श हा संपूर्ण आपल्या जिल्ह्यातून येणारं जनरेशन त्याचा आदर्श घेईल, अशा प्रकारचा एक सूर्य जो सर्वांना प्रकाश देईल असा सूर्य तुम्ही घडवलेला आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधी विसरून चालणार नाही की कधी एखाद्याने जर आपल्या समोर एक ध्येय ठेवलं आणि त्याच्यासाठी जर प्रयत्न केले तर ते ध्येयाला आपण गाठू शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दलित समाजातले, आपण त्यांना वाचलेलं आहे की रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केला, परदेशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि ह्या देशाला एक सर्वोच्च असा एक ग्रंथ दिला. इतर काही लोक इतर ग्रंथाला मान देतात, ठीक आहे, तोही मानायचाच आहे, परंतु सर्वोच्च ग्रंथ म्हणजे जे आपलं भारताचं संविधान आणि त्या संविधानाला अनुसरूनच आज योगेश ह्या पदावर बसलेला आहे. आणि त्यांचे बंधू, त्यांनी उल्लेख केला त्यांनी कसं म्हणजे इथपर्यंत पोचण्यासाठी, कारण आपण ग्रामीण भागात आहोत सर्वच आणि आपली परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. ह्या सर्व आपण त्याच्याशी परिचित आहोत आणि त्यांच्या बंधूंनी उल्लेख केला की योगेश रोकडीवर सुद्धा कामावर गेला परंतु तो हिंमत हरला नाही. आज क्लासवन ऑफिसर होणे, जवळजवळ मला वाटतं दिवसातून 24 तासापैकी 8 ते 9 तास अभ्यास करावा लागतो, बरोबर ना योगेश? म्हणजे जवळजवळ 9-10 तास अभ्यास करावा लागतो, त्याच्यानंतर आपण हे ध्येय गाठू शकतो आणि ते त्याने निश्चितच केलेलं आहे, त्याला नाकारता येणार नाही. त्याच जोडीने आर्थिक परिस्थिती त्याला मध्ये येत होती, अडचणी येत होत्या, आई वडील अशिक्षित आपल्या समोर आहे, थोडाफार जमिनीचा तुकडा असेल त्याच्यावर काय करू शकतात, परंतु त्यांनी एक ध्येय ठेवलं की नाही, काही जरी असेल, ते एक म्हण आहे ना की वाळूचे कण रगडीत तेलही गळे, इच्छा तिथे मार्ग आहे, जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच आहे. परंतु योगेशने ह्या सर्व गोष्टींवर मात करून त्याने ध्येय गाठलेलं आहे. खरं म्हणजे आम्ही नेहमी आपल्या ह्या समाजामध्ये आम्ही नेहमी कुठपर्यंत विचार करत असतो की एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिक्षक होईन का, किंवा कुठेतरी मला स्वयंपाकीची नोकरी मिळेल का, इथपर्यंतच आपण ध्येय ठेवतो, ते ठेवता कामा नये. आपण ध्येय जर उच्च ठेवलं तर तिथपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करूया, नक्की आपण यशस्वी होऊ. हे एक उदाहरण, एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर योगेशचं आहे. कधी माझ्या वाचनामध्ये एकदा आलं होतं, फारसं आता आठवणार नाही ते कोणत्या राज्यातलं होतं, परंतु एक असा अशिक्षित व्यक्ती त्या गावातला, आणि जसं आपल्या इथे समोर जो डोंगर आहे, डोंगराच्या पलीकडे गेलो तर मग कासा लागतो आणि तिथे तो हॉस्पिटल. त्या व्यक्तीची पत्नी खूप आजारी होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, परंतु त्या डोंगराच्या मध्ये डोंगर असल्यामुळे, रस्ता नसल्यामुळे त्याला खूप 20-25 किलोमीटरचं अंतर कापून जायचं होतं आणि त्या 20-25 किलोमीटरच्या अंतर तो कापून तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि म्हणून त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्या व्यक्तीने ठरवलं, तो तेव्हा यंग होता, त्या व्यक्तीने ठरवलं की ह्या डोंगराच्या मधून जर आपण बोगदा केला तर 10 ते 15 मिनिटात आपण त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो किंवा त्या बाजारामध्ये आपण जाऊ शकतो. आणि त्याने, तशी त्याची घरची शेती वगैरे होती, त्याने त्याच्या शेतामध्ये काम करून त्याने सुरुवात केली. तो 20-25 वर्षाचा असताना त्याने सुरुवात केली का हा बोगदा मी तयार करेन, आणि त्या बोगदा खोदायला त्याने सुरुवात केली आणि मला वाटतं वयाच्या त्याने 60 ते 65 वर्षी तो बोगदा खोदून त्याने पूर्ण केला आणि त्याचा उपयोग सर्व गावाला झाला. तर अशा प्रकारचं एखादं ध्येय जर समोर ठेवलं आणि जर ते आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण त्या यशापर्यंत जाऊ शकतो.
बेलकर म्हणजे हा बेलकर पडत आहे का? मग बेलकर बरेच इथं बेलकर सर वगैरे साहेब माझं फारसं परिचय नाही, पण आपले ते काशाला राहतात ते बेलकर सर. अच्छा का? अच्छा इथलेच का? ओके. तर बेलकर सर आमच्या नेहमी संपर्कात असतात. तर बरेचसे आपल्या बेलकर कुटुंबापैकी पण चांगल्या हुद्यावर आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे आज